राज्यभर जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत आहेत, परंतु बीडमध्ये अशी एक शाळा आहे जिथल्या विद्यार्थ्यांना डिजिटल शाळा काय असते हेच ठाऊक नसेल, कारण त्यांना शिक्षण घेण्यासाठी चक्क झाडाचा आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून शासन खरंच प्रयत्न करतंय का असा प्रश्न निर्माण होतोय. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. हे दृश्य पहा, हे चिमुरडे या झाडाखाली खेळत नाहीयेत की त्यांची कुठे वनसहलही काढण्यात आली नाहीये. ही आहे ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची शाळा. हे पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. बीड जवळ 5 किलोमीटर अंतरावर वरवटी गावाजवळ कोठुळे ही वस्ती आहे, आणि या वस्तीवरील विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घ्यावं लागतंय. इथल्या विद्यार्थ्यांना इतर भौतिक सुविधा तर राहिल्या बाजूलाच, पण साधी इमारतही नाहीये, त्यामुळे त्यांना झाडाचा आधार घ्यावा लागतो. शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुटुळे वस्ती या ठिकाणी उघड्यावरती शाळा भरते. अक्षरशः लिंबाच्या झाडाखाली ही भरणारी शाळा. या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 असेल, तरी देखील विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची सोय नाही, त्यांना बाथरूमची सोय नाही, ना टॉयलेट नाही, अशा आणि एक ना अनेक समस्यांचा सामना या शाळेतील विद्यार्थ्यांना करावा लागतो. अशा बिकट परिस्थितीतही विद्यार्थी दररोज शाळेत जाऊन शिक्षण घेत आहेत. हिवाळ्यात थंडी वाजती, लिंबाचा पाडा झाल खाली पडतो, आमची शाळा उघड्या खाली भरती, पाऊस पडल्या आम्ही एका बाजूला बसतो. तुम्हाला खेळायला वगैरे इथं काही मैदान आहे का? नाही. आणखी काय काय त्रास होतो तुम्हाला शाळा नसल्यामुळं? कुठे बसायला जागा नसती. आमची शाळा उघड्यावर भरते, आणखीन आम्हाला वर्ग खोल्या नाहीत, आम्ही उघड्यावरच बसतो, बसायला जागा नाही. आम्हाला पावसाळ्यात एखाद्या कोट्यात जाऊन बसावे लागते. आम्हाला हिवाळ्यात थंडी वाजते, उन्हाळ्यात ऊन पडते, झाडाचा पाला खाली गळून पडतो, आम्हाला उन्हातच बसावे लागते. शाळेत कोणत्याही सुविधा नसल्या तरीही इथले शिक्षक पोट तिडकीनं विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतात. शाळेला इमारत असावी यासाठी शिक्षक अनेक वर्षांपासून पाठपुरावा करतायत. ही वस्ती शाळा होती, 2013 साली त्याचं नियमित शाळेमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि नियमित जिल्हा परिषदची शाळा झालेली आहे. परंतु तेव्हापासून शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. ग्रामस्थांमार्फत, ग्रामपंचायतमार्फत, प्रशासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत गेल्या 2-3 वर्षापासून. आमच्या मागण्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी इमारत मिळावी, शौचालय, अपंग विद्यार्थ्यासाठी रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कंपाऊंड हॉल, ई लर्निंग आहे, इमारत आल्यानंतर विजेचा प्रश्न आहे, अशा पद्धतीच्या ज्या प्राथमिक भौतिक सुविधा आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्या मिळण्यासाठी आम्ही वाट पाहतो. विद्यार्थ्यांना बसायला इमारत नाही, त्यांचे हाल सुरू आहेत. शिक्षण विभागाकडनं तात्काळ उपाययोजना अपेक्षित आहेत, मात्र याबद्दल पाठपुरावा सुरू आहे असं केवळ सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटुळे वस्ती, ज्याचं की केंद्र धोंडीपुरा आहे, 2013 पासूनची शाळा आहे. परंतु आज मी तिला इथे पत्र्याच्या शेडमध्ये भरत असून, त्या पत्र्याच्या शेडच्या संदर्भाने आम्ही शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना भौतिक सुविधेसह सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून प्रस्ताव दिल्यानंतरही आपण पाठपुरावा चालू आहे. राज्यात डिजिटल शाळांचं वारं वाहत आहे. बीड जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाल्यात, परंतु या एका शाळेला साधी इमारतही असू नये हे या शिक्षण क्षेत्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल. खेळाच्या मैदानाची समस्या आहे. ई लर्निंग तर सोडाच, त्यांना खुर्च्या टेबल कधी बघायला भेटणार? अतिशय शहरातील शाळांच्या बाबतीत आणि या ग्रामीण भागातील शाळेच्या बाबतीमध्ये कुठेतरी तफावत आपल्याला पाहायला मिळत आहे. ही अवस्था बीडपासून अवघ्या 5 किलोमीटर असलेल्या शाळेवरती असेल तर बीड जिल्ह्यातील दुर्गम भागात काय अवस्था असेल? शिक्षण विभाग काय झोपेचं सोंग घेत आहे की काय? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. मी अनिल घोरड, AM न्यूजसाठी बीड.